गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज बघा लवकर उठली आणि ब्लॅक टी केला. कर अरे ऊन येणारच की बाला, काय तुला काय कळतं का? नाही म्हणून म्हणत होतो घर बांधायचं. सकाळ सकाळ काय डोक्याच्या शिट्ट्या वाजू न ग, गुड मॉर्निंग म्हणलो ना, गुड मॉर्निंग म्हण, ऊन येत आहे म्हणून ग व्हिडिओ काढायला लागलो की ऊन येत आहे. काय चाललंय तुझं पिलू? मेकअप चाललाय होय. आंघो झाली तुझी? कुणी केली? तूच केली? बर, ओके, सगळं व्यवस्थित ओके मध्ये. हा हा, ऊन येत आहे होय, मग काय करायचं? तर मित्रांनो, तू म्हणतोय दादा पैसे 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 पैसे, काल सगळ्यांच्या कमेंट वाचल्या. तर मित्रांनो, तसं नाही रे. काय मी घर बांधायसाठी पैसे साचवलेलं, 30-35 हजार रुपये साचवलेलं, पण ते काय झालं, मी मला मोबाईल पण घेतला नाही मित्रांनो. मी जुनाच मोबाईल फुटलेला, त्याला फक्त डिस्प्ले टाकला 600 रुपयाचा आणि तोच वापरतोय. म्हणलं नाही नाही, त्यांना सांगून दे, त्यांचा गैरसमज झाला की दादासारखे तू बकीला पैसे पैसे करतोय. तर तसं काय नाही मित्रांनो, जरा थोडं वाईट वाटलं मला. फिरायला गेले, ही सगळी फिरायला चालली म्हणून मला पण जा गेलो मग ह्यांच्याबरोबर, मग जाऊ नव्हतं वाटत. आणि विषय काय झाला, 35 हजारातलं 24 हजार रुपये गेलं जवळपास. मग वाईट वाटलं, 11 हजार राहिलेल्या पैशात काय घर म्हणजे काय वरची कौलं आणून खालचं वगैरे ते इटाचं ह्याचं काम होत नव्हतं. म्हणून मी तिला खोळत होतो, कसं राग आला त्यांना राग पण मनात येतो. आपण 1.5-2 महिने कष्ट केलं ज्या गोष्टीसाठी, त्या गोष्टीसाठी पैसे गेले नाही, दुसरीकडेच गेलं. पण असून त्या एन्जॉय झाला. आता पुन्हा आजपासून दोटी चालू झाली 2 महिने आणखी, है का नाही. पावसाच्या आधी एवढंच माझं इच्छा होती की पावसाच्या आधी निदान एक खोली तरी पूर्ण व्हावं आणि त्याच्यात राहायला जावं, दुसरं काय नव्हतं. त्याच्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नका. नाही बघू आलं मी काय बोलत, आणि जरी बोललो असलं तरी सॉरी बरं का बघू. कसं तुझ्या बाजूनही सगळी बोलतात, माझ्या बाजूनही विचारच नाही केला कुणी. तसं नाही, कसं वाटतं, जुनं घर सोडून आलो आहे, तिका लगर चांगलं होतं, ह्याच्यात राहायची सवय नाही, सगळं इथं ॲडजस्टमेंटच करायला लागतं आहे. आता हिला ऊन लागतं आहे, इथे ॲडजस्टमेंटच चालली आहे ना का? नाही चालली. बरं, तुला सावली करून देतो एका मिनटात इथं पण, मग काय करतो की सावली तुला. राहून दे आता 2 महिने ॲडजस्टमेंट कर, फक्त 2 महिने. 2 महिने फक्त किरकिर करू नको. आता कसं असतं बायांचं, तुम्हाला खरं सांगतो बायकांचं, की फिरायला जायचं की हा गेली पण माघारी आली, थोडं काय तिचं बिन असलं की लगे मला ना राहायचं साधं काय आहे का रा. तसं नाही ग, पण रोसायचं फोसायचं तसलं उगच वाटतं मला. फक्त तू तसं करू नको, काय नाही मग माझं एवढं गेलंही झालं, गंगेला मिळालं. पण आतना आतना आता इथनं मोर जर केलं, आता कुठं फिरायला जायचं नाही काय, अजिबात कुठं फिरायला जायचं नाही. चिवी किती म्हणली ना, फिरायला जायचं इकडं जायचं तिकडे जायचं, तरी अजिबात जायचं नाही, कुठेच न्यायचं नाही. हा इकडे वर बघ, आणि तुझं एकदा मन ती वाक्य म्हण, मोठ्याने म्हण, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. हा तर बाय मित्रांनो, कसं लय पण बघील आता हिडस पिडस नाही करत, नाही काय बोलत तिला. जाऊन दे बरोबर दे, आता ओरागतो आणि ड्युटीवर निघतो. तर भेटू संध्याकाळीच येईन मी. हा, आणि तुम्हा सगळ्यांना पण शुभ सकाळ. सगळेजण व्यवस्थित फिरा, मस्तपैकी एन्जॉय करा, आयुष करा, काय घरबीर तसलं काय नाही, इकडे तिकडे अजिबात काय करू नका. फिरा बघ किंवा आणि फक्त फिरा, एवढंच माझं म्हणणं आहे. मस्तपैकी एन्जॉय करा. या तुम्ही पण कन्याकुमारीला जाऊन, मस्तपैकी उटी म्हैसूरला जाऊन गार्डन हे बघून, है ना बघू. काय जीवनात फिरलं म्हणजे सगळं भागलं, है ना. ऐ असंच का टोमणं मारतोय का? तर असं द्या, झाला शेष्टाचा भाग झाला. गुड मॉर्निंग सगळ्यांना आणखी एकदा, आणि बाय. चला लाईक करा आणि कमेंट मला चांगली करा एवढी बार. नका लय मला कमेंट गहन करू, नाही दोघा ठिकाणी केली ती. असं द्या, नाही म्हणत तिला काय आता हित नमोर. बाय कर सगळ्यांना, चिवे बाय कर.